नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत करतो जॉब गुरु या चॅनलवरती। मित्रांनो, आपण सध्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती लाईव आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेने वॉर्ड बॉयसाठी ज्या वैकेंसी काढल्या होत्या त्या वैकेंसीचा सर्वांना रिझल्टचा वाट पाहून आहात, तरी त्या रिझल्टविषयी खुशखबरी आलेली आहे। एका अपडेट माझ्या हातामध्ये आलेला आहे मित्रांनो, त्या अपडेटनुसार असं सांगण्यात आलं आहे की सोमवारी 5 नंतर याचा रिझल्ट लागला जाणार आहे। 5 नंतर सोमवारच्या नंतर सर्वांना ईमेलद्वारे ऑफर लेटर्स, अपॉइंटमेंट लेटर्स पाठवले जाणार आहेत आणि BMC वेबसाईटवरती पण त्याची शॉर्टलिस्ट लागणार आहे मित्रांनो। तर त्याचं कट ऑफ काय असेल ते आपल्याला सोमवारीच पाहायला भेटणार आहे। हे सर्वात मोठं अपडेट आलेलं आहे मित्रांनो, 114 या पोस्टसाठी वॉर्ड बॉयच्या। मित्रांनो, आपण मुंबई वेबसाईटच्या भरती या ठिकाणी बघितली तर आपल्याला रिझल्ट कसा पाहायचा मी त्याची या ठिकाणी माहिती करून देतो। करिअरला क्लिक करायचे मित्रांनो, आपण पाहू शकता वेबसाईटवरती। त्याच्यानंतर आपल्यासमोर भरती असं एक पेज खुलतं, त्याच्यामध्ये विविध डिपार्टमेंट आहेत मुंबई महानगरपालिकेचे मित्रांनो। तर आपण नवीन कुठल्या जागा सुटल्या आहेत कुठल्या डिपार्टमेंटला तेही पाहू शकता। एक नंबरला आहे प्रमोशन डिपार्टमेंट, तिथं CEO पदाकरता जाहिरात निघालेली आहे। डेनर ॲबेटोयर आहे, तिथे पण पाहू शकता खूप साऱ्या जाहिराती आहेत। लीगल डिपार्टमेंट आहे, एज्युकेशन डिपार्टमेंट आहे, त्याच्यानंतर आपलं डिपार्टमेंट येतं मित्रांनो चीफ लेबर ऑफिसर, कामगार विभाग। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता 2017 जाहिरातीनुसार 365 ह्या भाग्यवान लोकांची एक यादी इथं लावलेली आहे, शॉर्टलिस्ट झालेल्यांची। तर 146 जणांची अगोदर लिस्ट लावली होती, तर त्यामधून 97 जण अनुपस्थित राहिले होते, त्यांची पण यादी लागलेली आहे। आपली जी लिस्ट लागणार आहे रिक्रुटमेंट ऑफ वॉर्ड बॉय COVID-19 ही सोमवारी मित्रांनो लागू शकते 5 नंतर, आणि त्याच्यामध्ये आपल्याला मेलद्वारे ते माहितीपत्रक पाठवणार आहेत। तरी मित्रांनो, आपण अशा पद्धतीने सोमवारी वेबसाईट सतत चेक करत राहा 5 नंतर। तरी आपल्याला इथे करंट रिझल्टची माहिती भेटेल। ठीक आहे मित्रांनो, काय प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये कमेंट करा, आपलं नक्कीच समस्या सोडवल्या जातील। धन्यवाद।